ग्राहकांसाठी घेऊन आलो खास उन्हाळी सुपर कूल ऑफर. नाउ गेट अप टू 30% ऑफ ऑन सनग्लासेस. आता मिळवा चष्मा फक्त 499 पासून पुढे. स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली, विनम्र सेवा आणि माफक दर हीच आमची ओळख. चष्मा रुपये 499 पासून पुढे. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत. आमचा पत्ता: सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, मुंबई गोवा हायवे, कणकवली, सिंधुदुर्ग. संपर्क क्रमांक 96-73-63-64-59 आणि 84-12-019-019. आमच्या शाखा: मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, शिरोडा, बांदा, पुत्तूर आणि आरुंदा. ग्राहकांशी ब्रँडेड नातं. स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली. आज कुटुंबही विखुरलेली आहेत, त्यांच्यात अंतर पडलेले आहे अशी तक्रार सातत्याने ऐकू येते आणि त्यात तथ्यही आहे. पण कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील अनेक सावंत कुटुंब एकत्र येतात, डॉक्टर रमेश सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विज्ञान केंद्र स्थापन करतात आणि सावंत फाउंडेशनच्या नावानं सर्वांसाठी, सर्व समाजातील लोकांसाठी खुलेपणाने शैक्षणिक काम करतात. ही बाब एकूणच समाजाला दिशादर्शक आहे असे गौरवोद्गार वरिष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी काढले. येथील कणकवली विद्यामंदिरमध्ये सावंत फाउंडेशन संचालित डॉक्टर रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली, डॉक्टर होमीबाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आणि टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय प्रयोगातून विज्ञान या कणकवली तालुक्यातील विज्ञान शिक्षकांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून शेट्टी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंत फाउंडेशनचे सचिव शरद सावंत, शास्त्रज्ञ डॉक्टर दामोदर प्रभू, डॉक्टर जोहार अतारी, पर्यवेक्षिका जाधव मॅडम, कोकण सातचे समीर सावंत, सावंत फाउंडेशनचे श्रीकांत सावंत, ओंकार परब, विद्यामंदिरचे मुख्याध्यापक पिराजी कांबळे आदी उपस्थित होते. प्रायोजक साहित्यिक लॅब मुंबई, इंडोको रेमंडाईज लिमिटेड, सावंत बंधू आदींचेही सहकार्य या कार्यक्रमास लाभले होते. आपल्या भाषणात विजय शेट्टी काय म्हणाले ते ऐकूया. आयोजित केलेलं हे प्रयोगातून विज्ञान ही कार्यशाळा गेले 3 दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण या कार्यक्रमाची सांगता समारोप आज मला वाटतं आपण प्रत्येक जण यापूर्वी सुद्धा की प्रयोगातून विज्ञान हा अत्यंत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता या कार्यशाळेनंतर आपण तो अधिक सोपा करून विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवणार आहोत. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की हा जो उपक्रम आहे की तो अत्यंत सोपा करून विज्ञान हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा कार्यक्रम असा हा समारोप असून हा शुभारंभ आहे असं मी म्हणतो. समीर सावंत सर, श्रीकांत सावंत सर आणि ओंकार परब आणि आपण सर्वांनी जे कळसुलीचं सावंत फाउंडेशन आहे त्याचं महत्त्व मला अशासाठी वाटतं की आपण आज चर्चा करतो की कुटुंब एकत्र टिकत नाही, कुटुंब विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे, कुटुंब कुटुंबामध्ये या समाजासाठी ते काम करत असतं आणि त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम कौतुक करावं. यावेळी बोलताना संस्थेचे सचिव शरद सावंत यांनी प्रयोगातून विज्ञान ही कार्यशाळा मोफत असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये घेण्यात येणार आहे असं सांगत कणकवलीत या उपक्रमाला 3 दिवशी शिक्षकांनी सहकार्य दिले, सहभाग दिला याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक पिराजी कांबळे यांनी प्रयोगातून विज्ञान या उपक्रमाअंतर्गत प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञान सांगण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे असे सांगत सावंत फाउंडेशनचे सचिव शरद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रशंसा केली. यावेळी शास्त्रज्ञ जोहार अतारी, शास्त्रज्ञ दामोदर प्रभू यांचीही भाषणे झाली, यांनी आभार मानले.
प्रतिनिधी कोकण नऊ कणकवली। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ .com।